राज्यामध्ये आज काही प्रमाणामध्ये बस सेवा सुरू झाली आहे, पण बहुतांश बसस्थानकांवर गोंधळाचं वातावरण बघायला मिळते, कारण गावाकडे जाऊ इच्छिणाऱ्या सामान्य प्रवाशांना गेटवरूनच मागे पिटाळलं जात आहे. स्वारगेट बस स्टँडच्या आवारातून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आता आपण स्वारगेट बस स्थानकावर आहोत. लोकांचा असं समज झालाय की एसट्यांची सेवा सुरू झालेली आहे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, पण तसं नाही. त्या हिशोबानेच मग लोक इथं इन्क्वायरी करायला येतात, पण त्यांना गेटवरनंच मागं पिटाळलं जातं. अक्षरशः इथं फक्त MPSC मुलांना सोडलं जातं, तेही एका राजकीय पक्षाच्या खर्चातून. मी एसटीनी मोफत सेवा अजून कुठलीही सेवा सुरू केलेली नाही किंवा सार्वजनिक सेवाही सुरू केलेली नाही, त्यामुळे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने प्रवाशांना हुसकावलं जातं इथून. त्यामुळं प्रवाशांची मोठी गैरसोय होते, त्यांनाही कळत नाही. त्यांना वाटतं एसटी सेवा सुरू झाली, पण आपण पाहू शकतो पोलीस गेटवरच त्यांना मागं पिटाळून लावतात. त्यामुळं सगळं गोंधळाचं वातावरण आहे. आपण इथं काही प्रवासी आले चौकीसाठी, त्यांना पोलिसांनी नेमकं काय उत्तर दिलं आपण त्यांनाच विचारूया. नेमकं कशासाठी आले होते, पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? आम्हाला इन्क्वायरी हवी होती. आम्ही खूप कन्फ्युज आहोत म्हणजे रोज नवीन काही ना काहीतरी अपडेट येत आहे, त्याच्यामुळे आम्ही नेमका पोलीस म्हणजे या बसस्थानकावर आलो की प्रॉपर माहिती कुठून घ्यायची. त्यांनी सांगितलं की तिथं एक पोर्टल लावला म्हणे त्या बाजूला. तुम्हाला कुठे जायचं? आम्हाला भंडाऱ्याला जायचं आहे. तर काय सांगितलं पोलिसांनी? की COVID-19 एक वेबसाईट आहे म्हणून त्याच्या जाऊन तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता. पण तुला कुठे जायचं? सर गोंदिया. गोंदिया काय मिळत झाली का सोय? काय काय सोय? आतापर्यंत कन्फ्युजन स्टेट मध्ये आहोत सर आम्ही, कारण दररोजच्या म्हणजे नवीन नवीन माहिती काढून राहिले सरकार, आणि दररोजचे कॉन्फरन्स मीटिंग होऊन सुद्धा काही निर्णय लागत नाही सर. तर आम्ही सर कन्फ्युज स्टेट मध्ये मग इकडेच आलो म्हणजे काहीतरी माहिती पक्की मिळेल बा म्हणून. हा, आपल्यासोबत इथं बंदोबस्तावरील पोलीस महिला आहेत. मला सांगा तुम्हाला नेमके आदेश काय आहेत मॅडम? विद्यार्थी जे चालले त्यांच्या सोशल डिस्टन्सिंग साठी आम्हाला आता बोलवलं इथे, सोशल डिस्टन्सिंग साठी किंवा जे त्यांच्याबरोबर नातेवाईक येतात. संदर्भात काही बाकीचे प्रवासी येत आहेत चौकीसाठी, त्यांना असं वाटतं की बस सेवा सुरू झाली तर काय? एसटीच्या ज्या डेपो मॅनेजर आहेत त्यांनी सांगितलं की तिथे गेटवरती एक COVID-19 ते माहिती दिली, त्या वेबसाईटवर जाऊन त्यांनी सगळी ती माहिती भरायची. सामान्य प्रवाशाला एंट्रीच नाही? नाही नाही, फक्त विद्यार्थ्यांच्या साठी ते तहसीलदार कार्यालयाकडून चाललंय. सामान्य प्रवाशांना आत यूज दिलं जात नाही? नाही, त्यांचं काय सर गर्दी गर्दीच करायची ना. आता सध्या आपला काय जो सोशल डिस्टन्सिंग हा महत्वाचा विषय आहे, तर त्या विद्यार्थ्यांना आपण बसून देणं ही आम्हाला आता ड्युटी सांगितली. पाहिलं आपण किती गोंधळाचं वातावरण आहे. प्रवाशांना वाटतंय बस सेवा सुरू झाली एसटीची, पण प्रत्यक्षात तसं अजिबात नाही. जे काय मोफत सेवेची घोषणा केली परिवहन मंत्र्यांनी ती फक्त परराज्यातील प्रवाशांसाठी आहे, मजुरांसाठी, आणि परराज्यात जे अडकले त्यांना इकडे आणण्यासाठी, सामान्य प्रवाशांसाठी नाही आणि विद्यार्थ्यांसाठी नाही. त्यामुळे लोक ज्या आशेने येत आहेत तिथे की आपल्याला 1.5 महिने आपण लॉकडाऊनमध्ये अडकले त्यांना आता आपल्याला गावाला जायला मिळेल, पण तसं अजिबात नाही. म्हणून परिवहन मंत्र्यांनी हा जे काय गोंधळ वातावरण आहे ते तात्काळ क्लिअर करावं, जेणेकरून प्रवाशांना आपापल्या गावाला जाता येईल. किमान बस सेवा तरी सुरू करावी सोशल डिस्टन्स करून, अशी लोकांची मागणी. काही लोक तर हेही म्हणतात आम्ही बस भाडं द्यायला तयार आहोत, पण आम्हाला पाठवा आमच्या गावाला, कारण आम्ही आता इथं लॉकडाऊनमध्ये अडकून 1.5 महिने झाले, आमच्याकडले पैसे संपलेत. पण आता आशा करूया सरकार यांचे सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या समजून घेईन, ध्यानात घेईल आणि लवकरात लवकर त्यांना या लॉकडाऊनच्या विळख्यातून बाहेर काढेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, News 18 लोकमत, पुणे. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त News 18 लोकमत.